नमस्कार मित्रांनो, बघा आता क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी काय बघा, ऑक्सफर्डची जी लस आहे त्याचं तयार करण्याचं किंवा प्रोडक्शनचं काम भारताकडेच मिळालेलं आहे आणि भारताला ऑर्डर मिळाली आहे त्याची. तर मित्रांनो बघा, भारतातच तयार होणार ही लस, पण भारतात तयार होऊन सुद्धा भारतीयांना ती लस खरेदी करता येणार नाही किंवा भारतीयांना नाही मिळणार कोरोना लस. काय आहे प्रकरण की बघा, भारतात तयार होऊन सुद्धा का नाही मिळणार भारतीयांना ही लस? तर पूर्ण बातमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बातमीला स्टार्ट करूया. बघा आपण बघा, संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लस संशोधनात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतली. मानवजातीसाठी अक्षरशः संजीवनी ठरेल अशी ही लस येत्या काही दिवसात अंतिम चाचण्यानंतर जगभरात वितरित होण्याची शक्यता आहे. या लस संशोधनात भारतातील एक बाड्या कंपनीचं योगदान असल्यामुळे भारताला या संशोधनाचा खूप मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या लस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50% उत्पादन भारतीयांसाठी होणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटने CEO आदर पुनावाला यांनी इंडिया टुडेला दिली. देशभरातील इतर बातम्यांसाठी सरकार देणार लस आदर पुनावाला यांनी इंडिया टुडेला TVला दिली विशेष मुलाखत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीच्या चाचण्या अतिशय योग्य पद्धतीनं सुरू आहेत असं पुनावाला यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं. ते म्हणाले, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे लस संशोधनातील भागीदार म्हणून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लस उत्पादनात मोठे योगदान राहणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारताला करण्याची रीतसर अनुमती घेण्याचे काम मिळाले आहे. ही चाचणी भारतात झाली आणि त्याचे चांगले परिणाम दिसले तर मोठ्या प्रमाणात लस उत्पादन सुरू करता येईल. नियोजनाप्रमाणे जर लसीच्या चाचण्या झाल्या तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट काही लाख डोस तयार करू शकेल आणि 2021 मार्च महिन्यापासूनपर्यंत जवळजवळ 30 ते 40 कोटी डोस तयार होतील असंही आदर पुनावाला यांनी सांगितलं. विशेष म्हणजे भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही, सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ही सामान्यांना देण्यात येईल असं पुनावाला यांनी सांगितलं. आम्हाला सरकारचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. आमच्या लस उत्पादनातील 50% लस भारतीयांसाठी देण्यात येतील हे आम्ही यापूर्वी स्पष्ट केले. उर्वरित 50% उत्पादन हे जगातील इतर देशासाठी असेल. संपूर्ण जग भारतीयांसाठी लढा देत आहे आणि आपल्याला संपूर्ण जगाचं या रोगापासून संरक्षण करायचं आहे.